पुढची बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती कांदा तब्बल 1000 कांद्यांच्या गाड्यांची आवक करण्यात आली आहे। बाजार समितीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच विक्रमी आवक झाली आहे। एका दिवसामध्ये 16 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। टाळेबंदी लागण्याच्या भीतीनं सर्वाधिक कांद्यांची आवक झाली आहे। सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा दिसतोय। तब्बल 1000 कांद्यांच्या गाड्यांची आवक झाली आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये आज विक्रमी आवक नोंदवली गेलेली आहे। साधारणतः 1000 टप्पा पार झालेला आहे। 1000 कांदा गाड्यांचा टप्पा पार झालेला आहे। विशेषतः एवढी आवक येऊनही बाजारभावामध्ये कुठेही तफावत आलेली नाही किंवा बाजारभाव कमी झालेले नाहीत। अगदी शेतकरी जेवढे शेतकरी या सोलापूर बाजार समितीवर विश्वास ठेवून आलेले आहेत, व्यापारी आडती मा या सगळ्यांवर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आज कुठेतरी म्हणजे दिसतोय।